नमस्कार मी केदार घाटगे बीन्यूजच्या ग्रामीण वार्तापत्रामध्ये आपलं स्वागत पाहूया आठवडाभरातील काही घडामोडी एक ते तीस नोव्हेंबर या कालावधीत मतदार नोंदणी अभियान राबवलं जाणार आहे एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी अठरा वर्ष पूर्ण होणाऱ्या नवमतदारांनी नो मतदार नोंदणी मोहिमेचा लाभ घ्यावा असं आवाहन तहसीलदार गुरुबिराजदार यांनी केलं आहे निवडणूक आयोगानं एक ते तीस नोव्हेंबर या कालावधीत मतदार नोंदणी अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना माहिती देण्यासाठी शाहूवाडी तहसीलदार कार्यालयात बैठक घेण्यात आली एक जानेवारी दोन हजार बावीस रोजी अठरा वर्ष पूर्ण होणाऱ्या तरुणांना या अभियानाचा लाभ मिळणार आहे लोकशाही बळकट करण्यासाठी वयोमर्यादा पूर्ण करणाऱ्या तरुणांनी विहित नमुन्यातील अर्ज आणि आवश्यक कागदपत्रं मतदान नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करावीत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही मतदार नोंदणी तयार करता येणार आहे असं तहसीलदार गुरु बिराजदार यांनी सांगितलं मतदार यादीतील नावांमधील दुरुस्ती करणं पत्ता बदलणं मतदाराच्या छायाचित्राचा मतदार यादीत समावेश करणं मृत्यू पावलेल्या व्यक्तींची नावं कमी करणं ही कामं सुद्धा केली जाणार आहेत बैठकीला माजी उपनगराध्यक्ष प्रवीण प्रभावळकर मनसेचे जिल्हा उपप्रमुख युवराज काटकर भाजपचे तालुका अध्यक्ष विजय रेडेकर महिपती पाटील धनाजी आगलावे रोहित जांभळे उपस्थित होते कौलव जिल्हा परिषद मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षात अनेक विकास कामं केली मात्र काही विघ्नसंतोषी लोकांना विकास रुचलेला नाही त्यामुळेच विकासकामाच्या ठिकाणी लावलेल्या फलकांची मोडतोड केली जाते असा आरोप जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे यांनी पत्रकार परिषदेत केला कौलव जिल्हा परिषद मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षात कोट्यवधी रुपयांची विकासकामं केल्याचा दावा जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिग्रे यांनी पत्रकार बैठकीत केला आपण केलेल्या विकासकामांचे फलक लावण्यात आले मात्र राजकीय द्वेषातून काही विघ्नसंतोषी लोकांनी त्या फलकांची मोडतोड केली आहे फलकांची मोडतोड करून कामाचं श्रेय लपून राहणार नाही असं भांदिगिरे यांनी म्हटलंय फलकांची मोडतोड करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं ऊस दरासाठी शिरोळ तालुक्यात मोटारसायकल रॅली काढण्यात आली यावर्षी एक रकमी एफआरपी मिळालीच पाहिजे त्यासोबतच अधिक पाचशे रुपये दर साखर कारखान्यांनी द्यावा अशी मागणी अंकुश संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे ऊस दराच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन अंकुश संघटनेच्या वतीनं दत्त सहकारी साखर कारखान्यासह घोडावत गुळ कारखाना शरद कारखाना पंचगंगा कारखाना जवाहर कारखाना आणि टाकाळी इथल्या गुरुदत्त साखर कारखान्यावर मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावर्षी साखरेला चांगला भाव मिळतोय त्यामुळे कायद्यानुसार एक रकमी एफआरपी तर दिलीच पाहिजे त्यासोबत आणखी पाचशे रुपये पहिली उचल म्हणून शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे मागणीचे निवेदन साखर कारखाना प्रशासनाला देण्यात आलं एफआरपी अधिक पाचशे रुपये पहिली उचल म्हणून एक रकमी मिळाली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला रॅलीमध्ये राकेश जगदाळी सत्यजित सोमण दत्ता मोरे संजय गायकवाड अक्षय पाटील सहभागी झाले होते सत्ता ही गोरगरीब आणि सामान्यकर्ते असते मिळालेल्या सत्तेचा वापर गरिबांच्या कल्याणासाठी केला जातो असं प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं बांधकाम कामगारांना साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते कागलच्या शाहूनगर बेघर वसाहत इथं हा कार्यक्रम पार पडला शाहूनगर बेघर वसाहत इथल्या सातशे कामगारांना महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून सुरक्षा संच आणि साहित्य वितरण करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक चंद्रकांत गवळी होते नामदार हसन मुश्रीफ हे कामगार मंत्री असताना बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली या मंडळाकडं बारा हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत कामगारांनी त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी या निधीतून तरतूद केल्याचं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं मंत्री म्हणून काम करताना गरीब माणूस शोधून त्याच्यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी प्रकाश गाडेकर भैया माने अतुल जोशी प्रवीण सोनुले यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला नगराध्यक्ष माणिक माळी उपनगराध्यक्ष विवेक लोटे नगरसेवक आनंदा पसारे नूतन गाडेकर मंगल मंगलगुरव नितीन दिंडे उपस्थित होते गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या मारामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे परप्रांतीय कामगारांची संख्या वाढते त्यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याचं अनुमान काढलं जातं पोलीस प्रशासनानं संबंधित गुन्हेगारांवर कारवाई करावी अन्यथा शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा करवीर शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला आहे करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या आणि मारामारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या परिसरात परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येनं राहतात त्यांची शासकीय पातळीवर नोंद ठेवली जात नाही परप्रांतीय कामगारांमधील व्यसनाधीनतेमुळं गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय चेन स्नॅचिंग मोबाईल चोरी मारामारीच्या घटना वाढत आहेत पण गांधीनगर पोलिसांचं याकडे दुर्लक्ष झालंय चोऱ्या मारामारी करणाऱ्यांना पोलीस दलानं वेळीच आवर घालावा अन्यथा शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी दिलाय यावेळी पोपट दांगड दीपक पाटील राजू सांगावकर दिलीप सावंत विरेंद्र भोपळे दीपक अंकल वसंतराव मोळे उपस्थित होते वार्तापत्रामध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती विराज सिटी भुयेकर पाटील ग्रुपचा एक सुमंगल वास्तु प्रकल्प विराज सिटी साइट संपर्क कागल एसटी समोर नॅशनल हायवे एन एच फोर लगत कागल मोबाईल पंच्याण्णव सत्तावीस साठ चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी वार्तापत्राच्या या भागात आपलं स्वागत अतिवृष्टी आणि पूर्वाधित शेतकरी व्यावसायिक आणि नागरिकांना तातडीनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करण्यात आली आहे मागणीचं निवेदन शाहवडेचे तहसीलदार गुरु बिराजदार यांना देण्यात आलं भारतीय जनता पार्टीच्या वतीने शाहवडेचे तहसीलदार गुरु बिराजदार यांना निवेदन देण्यात आलं जुलै महिन्यात महापूर आणि अतिवृष्टीमुळे शेतीसह घराचं प्रचंड नुकसान झालं अनेक जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली घरांमध्ये पाणी येऊन प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालं अनेक व्यावसायिकांचंही नुकसान झालंय तीन महिने झाले तरी शासनानं नुकसान भरपाईची रक्कम दिलेली नाही त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला प्रतिगुंठा शंभर ते एकशे पन्नास रुपये नुकसान भरपाई जाहीर करून ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप करण्यात आला शेतकऱ्यांची थट्टा करण्याचं धोरण महाविकास आघाडी सरकारनं बंद करावं पूर्बाधित शेतकऱ्यांना आणि सर्वच नागरिकांना तातडीनं मदतच वितरित करावी अशी मागणी करण्यात आली आहे मागणीचे निवेदन शाहूवाडीचे तहसीलदार गुरु बिराजदार यांना देण्यात आलं यावेळी प्रवीण प्रभावळकर विजय रेडेकर महिपती पाटील संजय यादव रवींद्र यादव कृष्णा दिंडे प्रकाश चिखलीकर युवराज काटकर रोहित जांभळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते वस्त्रानगरी इचलकरंजीनं क्रीडा क्षेत्राची दैदिप्यमान घोडदौड चालवले ही शहराची ओळख विस्तारणारे असे गौरवोद्गार क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी काढले इचलकरंजी इथं आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या निधीतून इचलकरंजीतील गंगामाई प्रशालेत कबड्डी मॅट आणि सुसज्ज व्यायामशाळा उभारण्यात आली आहे या व्यायामशाळेचं उद्घाटन क्रीडा राज्यमंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आलं इचलकरंजीतील खेळाडूंनी देशपातळीवर चमकदार कामगिरी करावी असं आवाहन नाभा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरीश बोहरा यांनी केलं या क्रीडा उपक्रमाचा विद्यार्थी तरुण आणि खेळाडूंनी लाभ घ्यावा असं आवाहन नामदार आदिती तटकरे यांनी केलं राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सत्कार आणि सुकन्या या वार्षिक नियतकालिकेचं प्रकाशन करण्यात आलं याप्रसंगी श्रीनिवास बोहरा मदन कारंडे उदय लोखंडे सुप्रिया गोंदकर चंद्रशेखर शहा यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते हातकणगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या महावितरणच्या कार्यालयातील शाखा अभियंता शिवाजी कदम यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पेठवडगाव इथल्या महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं हातकणगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या महावितरणच्या कार्यालयात अनेक कामं प्रलंबित राहतात शाखा अभियंता शिवाजी कदम ग्राहकांशी उद्धट वागतात असा आरोप भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीनं करण्यात आलाय मनमानी कारभार करणाऱ्या शाखा अभियंता शिवाजी कदम यांची तातडीनं बदली करून खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी पेठवडगाव इथं महावितरणच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईबाबत ठोस आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आलं आंदोलनामध्ये अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस तय्यब कुरेशी इम्तियाज मोमीन रियाज पन्हाळकर इम्तियाज मुजावर रहीम मोमीन यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते कागलसह संपूर्ण कोल्हापूर जिल्हा कॅन्सरमुक्त करण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केलं कागल इथल्या राम मंदिरासमोरील सभागृहात आयोजित आरोग्य शिबिरात ते बोलत होते राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन राजमाता जिजाऊ महिला समिती आणि कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं कागल इथल्या राम मंदिरासमोरील सभागृहात महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं शाहूसाखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते शिबिराचं उद्घाटन झालं कुटुंबाची काळजी घेणाऱ्या महिला स्वतःच्या आरोग्याकडं मात्र फारसं लक्ष देत नाहीत स्वतःचं आरोग्य जपण्यासाठी महिलांमध्ये प्रबोधन करण्याची गरज आहे घाटगे फाउंडेशनच्या वतीनं त्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतला जाणार आहे अशी माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी दिली कागळसह कोल्हापूर जिल्हा कॅन्सरमुक्त करण्यासाठी चळवळ उभारण्याची गरज सिंह घाटगे यांनी व्यक्त केली या शिबिरात सुमारे दोनशे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी डॉक्टर महेंद्र पाटील बॉबी माने रणजित पाटील नगरसेविका विजया निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते पन्हाळा तालुक्यातील आसुरले पोर्ले इथल्या दत्तदालमिया साखर कारखाना प्रशासनानं शेतकरी सभासदांचं शेअरस्वरूपी भागभांडवल व्याजासह परत करावा अशी मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेनं केली आहे तोडणी ओढणी वाहतूकदार संघटनेनं कमिशन वाढीसाठी कारखाना प्रशासनाला निवेदन दिलंय शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आणि तोडणी ओढणी वाहतूकदार संघटनेनं दत्तदालमिया कारखान्यासमोर आंदोलन करण्यात आलं साखर कारखान्यानं गळित हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी तोडणी ओढणी वाहतूकदारांचे प्रश्न मार्गी लावावेत अन्यथा गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही असा इशारा दिलाय हा कारखाना उभारण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या घामाचे पैसे दिलेत आता कारखाना खाजगी कंपनीकडे गेलाय मात्र मूळ सभासदांचं भागभांडवल कारखान्यात अडकून पडलंय दालमिया कारखाना प्रशासनानं शेतकरी सभासदांच्या शेअर्सची रक्कम व्याजासह परत द्यावी कारखान्यासाठी दिलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा अशा मागण्या करण्यात आल्यात तर वाहतूकदार संघटनेनं कमिशन वाढींसह विविध मागण्यांचं निवेदन कारखाना प्रशासनाला देण्यात आलं आणखीन काही बातम्यांसह भेटूया वार्तापत्राच्या अखेरच्या भागात गुणवत्ता दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे चोवीस मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टी एम बार्स। युगा टी बार्सांची गुणवत्ता दर्जा आणि विश्वास यांच्या त्रिवेणी संगमातून तयार होणारे वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे चोवीस मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी टीएमटी बार्स. विश्वासाची, युगा साथ महालक्ष्मी टी बार वार्तापत्राच्या अखेरच्या भागात आपलं स्वागत भारतीय जनआंदोलन संघटनेच्या वतीनं हातकणंगले पंचायत समितीवर गाढव मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे पंचायत समितीच्या आवारात असणाऱ्या महापुरुषांच्या पुतळ्यासमोर भिंत बांधल्याच्या कारणावरून हा इशारा देण्यात आला हातकणंगले पंचायत समिती आवारात छत्रपती शिवाजी महाराज क्रांती ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबरोबरच स्वातंत्र्य सैनिकांचे स्तंभ आहेत महापुरुषांच्या या पुतळ्यासमोरच दगडी भिंत बांधण्यात आली आहे त्यामुळे महापुरुषांचे पुतळे दिसत नाहीत महापुरुषांच्या पुतळ्यासमोरील भिंत हटवण्याची मागणी भारतीय जनआंदोलन संघटनेनं केली होती मात्र प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं याच्या निषेधार्थ पंचायत समितीवर गाढव मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेचे राज्याध्यक्ष दिगंबर सकट आणि जिल्हा उपाध्यक्ष रमेश चौगुले यांनी दिला होता मोर्चासाठी कार्यकर्ते जमा झाले होते मोर्चा टाळण्यासाठी पंचायत समितीनं दोन दिवसात बैठक घेण्याची लेखी हमी दिली त्यामुळे मोर्चा स्थगित करण्यात आला यावेळी चरण चौगुले समीर फरास मनोज कांबळे विश्वास कोळी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते शाहूवाडी तालुक्यातील घुंगूर इथं आनंदा दौलू कांबळे सोशल फाउंडेशनच्या वतीनं मोफत आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं सुमारे दीडशे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला मसाई पठाराच्या डोंगर रांगांच्या कपारीत वसलेल्या घुंगूर परिसरात आरोग्य सुविधांची वानवाय ही बाब लक्षात घेऊन आनंदा दौलू कांबळे सोशल फाउंडेशनच्या वतीनं घुंगुर इथं मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आलं होतं शिबिराचं उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांच्या हस्ते आणि फाउंडेशनचे अध्यक्ष सरदार कांबळे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं सुमारे दीडशे नागरिकांची दे या शिबिरात मोफत तपासणी करण्यात आली गरजेनुसार त्यांना औषधं देण्यात आली याप्रसंगी बाजीराव पाटील सुमिता पाटील मंगल कांबळे विठ्ठल कांबळे वसंत कांबळे उपस्थित होते पत्रकारांनी खात्रीशीर आणि सत्य गोष्टी पुढा आणून समाजाचा आरसा बनावा असं आवाहन शाहोडीचे पोलीस उपाधीक्षक रवींद्र साळुंखे यांनी केलं पन्हाळा गगनबावडा प्रेस क्लबच्या वतीनं आयोजित गौरव सोहळ्यात ते बोलत होते पन्हाळा गगनबावडा प्रेस क्लबच्या वतीनं कोलोली इथल्या सांस्कृतिक हॉलमध्ये गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता पत्रकारांनी सत्यता पडताळून वस्तुस्थितीदर्शक लिखाण करून खऱ्या अर्थानं समाजाचा आरसा बनावा असं आवाहन शाहूवाडीचे पोलीस उपाधीक्षक रवींद्र साळुंखे यांनी केलं मराठी चित्रपट अभिनेते शोभा शिराळकर पन्हाळ्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे सखाराम माने अभिनंदन खोत जी एस कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केली विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांसह पोलीस डॉक्टर आणि पत्रकारांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी चित्रपट निर्माते दिग्दर्शक अभिषेक खोत पन्हाळा गगनबोडा प्रेस क्लब अध्यक्ष पत्रकार किरण मस्कर रमेश इंगवले मकरंद सूर्यवंशी अशोक जाधव युवराज वरुटे शरद कुंभार बाजीराव चौगुले उपस्थित होते राधानगरी तालुक्यातील कवलऊ इथल्या उमाशंकर साहित्य केंद्राच्या वतीनं गरीब गरजू रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असणारं साहित्य दिलं जाणार आहे विनायक कुलकर्णी यांच्या सहकार्यातून आणि संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे गोरगरिबांना दिल्या जाणाऱ्या साहित्याचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं राधानगरी तालुक्यातील कवलऊ इथल्या उमाशंकर साहित्य केंद्राच्या वतीनं विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे विनायक कुलकर्णी सुनील गुळवणी राजेंद्र लोहार यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी व्हीलचेअर वॉकर आणि इतर आवश्यक साहित्य वाजवी दरात उपलब्ध करून दिले सरपंच सविता चरापले यांच्या हस्ते साहित्याचं पूजन करण्यात आलं याप्रसंगी केरबा पाटील ए के चौकले विश्वास पाटील मारुती सुतार दिनकर पाटील स्नेहा पाटील धोंदीराम पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथं कणेरी मठ आणि संत गोराकुंभार तरुण मंडळाच्या वतीनं महिलांसाठी योग शिबिर आयोजित करण्यात आलंय सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत शिबिर सुरू राहणार आहे करवीर तालुक्यातील सडोली इथल्या राबा पाटील विद्यालयाच्या पटांगणात योग शिबिर सुरू आहे कणेरी मठ आणि संत गोराकुंभार तरुण मंडळाच्या वतीनं आयोजित शिबिरात मोठ्या संख्येनं महिला सहभागी होत आहेत आहार विहार योगासनं प्राणायाम स्वास्थ्य विविध आजार दूर ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांबद्दल योगगुरु दत्ता पाटील आणि एकनाथ कुंभार यांचं मार्गदर्शन लाभतंय मद्य आणि तंबाखूसह इतर व्यसनापासून दूर राहण्यासाठीही मार्गदर्शन केलं आहे शिबिर यशस्वी करण्यासाठी रतन कुंभार सुरेश कुंभार प्राध्यापक पवन पाटील शुभम शेलार अक्षय पाटील दयानंद कुंभार यांच्यासह कार्यकर्ते मेहनत घेत आहेत आणि याबरोबरच हे वार्तापत्र इथंच संपलं नमस्कार